सोप्या गोलंदाजाने साहिल जाधव येस आणि आता देखील डावखोरा गोलंदाज आहे कुणाल हो सगळा योगायोग परंतु नेहमीच चित्रपटामध्ये शेवटची लाईन असते याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही तसं कालच्या मॅच या मॅच काही संबंध नाहीये परंतु तो एक रेकॉर्ड होता आणि त्याची माहिती देणं गरजेचं आहे प्रेक्षकांपर्यंत बॉल बॉलचा इशारा अंपायर कडून फलंदाज तयार नव्हता आणि शेतरक्षक देखील एकमेकांशी बोलत होते ची सजावट होत होती परंतु जास्त वेळ घेऊ नका पोगाव संघ लक्षात घ्या वीस मिनिटं आहेत सुरू आणि आता मॅच सुरू ठेवा सहा बॉल मध्ये आठ धावा हे समीकरण पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर होता मागे खेळत असताना विकेट किपरच्या मागे बॉल चाललाय नॉन एंडला थ्रो आलाय वेगाने बॉल निसटलाय हातातून आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल अंपायरचा इशारा लेग बाय एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसते विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला बॅकअप मिळाला थ्रो येतोय नंतर तिथून बॉल निसटला हातातून पहा आणि तोपर्यंत धाव कम्प्लीट झाली चोरली ही धाव रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटाने भरपूर प्रेशर आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर आधी फलंदाजाची दाणादान उडाली या बॉलवर त्यानंतर गोलंदाजाची देखील तारांबळ उडताना दिसली पाच बॉल सात अ मॅच पैसा वसूल मॅच असं वाटत होतं की हा सामना थोडासा एकतर्फा रंगेल परंतु पोगाव असल्यानंतर सामना कधीच एकतर्फा नसतो एक ग्रामीण धमाका बिग बॅच लीग मध्ये आपण पाहिलं कोण गावच्या मैदानावर ज्या पद्धतीने हा संघ खेळला अनेकांना आश्चर्याचे धक्के दिले चांगला खेळ दाखवलाय पाच बॉल सात रन कंपल्सरी चे नियम आहे बीट केलाय बॉल विकेट किपरच्या हातात डॉट बॉल येतोय समीकरण पुन्हा एकदा स्पष्ट आहे चार बॉल मध्ये सात धावांची आवश्यकता मॅच ऑन पस्तीस धावांचं लक्ष होतं जॉय कुमार साई स्पोर्ट्स कारबाव टीमच्या समोर बॉल चांगला उसळी घेतोय चांगला कटरचा वापर करत असताना आता चार बॉलचा खेळ शिल्लक आहे चार बॉल मध्ये सात धावांची आवश्यकता आहे परंतु कौतुक करेन तरीही गोलंदाज आकाशचं ज्याने दोन मध्ये फक्त चार धावा खर्च केल्यात आणि चार विकेट घेतल्यात या मॅच मध्ये त्याने आणलं या मॅच मध्ये या टीमला चांगली गोलंदाजी आकाशची मोठ्या फटक्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मनीष तरे करताना दिसलाय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता चेंडू आणि अंकुश नाईक हसमुख नाईक आकाश नाईक अविनाश नाईक निलेश पाटील शरण राऊत हे सर्वांचा आता थोड्याच वेळात आमच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आणि इथे मात्र अपील आणि ती उचलून धरली आहे फलंदाज बाद आणि आगमन झालेलं आहे निलेश पाटील अविनाश नाईक किरण राऊत हसमुख नाईक मनकुश नाईक चरण राऊत आणि आकाश नाईक ए वन जोडी चे हे सर्वच मित्र आज त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम 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 हसबुक नाईक साहेब मनकुश नाईक किरण राऊत चरण राऊत आकाश नाईक निलेश पाटील अविनाश नाईक या सर्वांचं एवन जोडीच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांची ग्रँड एंट्री आमच्या मैदानामध्ये होते एवन जोडीचे अतिशय जवळचे मित्र कोळी फोपरचे सुप्रसिद्ध उद्योगपती आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय मनखुश नाईक आकाश पाटील साहेब चरण राऊत साहेब हसमुख नाईक साहेब किरण राऊत साहेब अविनाश नाईक साहेब आणि निलेश पाटील साहेब सर्व पाहुण्यांचं हृदयाच्या अंतकरणातून एवन जोडीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत सामना देखील आता वेगळ्याच लेवलला जाऊन पोहोचलाय आणखीन एक विकेट गमवली इथे जॉय कुमार कार कारभावने आत्ता सात फलंदाज बाद झालेत एवन जोडी संपूर्ण मित्रपरिवार त्यांचा सर्वांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो हसमुख नाईक मनकुश नाईक चरण राऊत आकाश नाईक किरण राऊत अविनाशी नाईक आणि निलेश पाटील आणि संपूर्ण मित्रपरिवार स्वागत आहे तुमचं तीन बॉल सात धावांची आवश्यकता मॅच ऑन तीन चेडू सात धावा आकाश पाटील बरोबरीने आता शेवटच्या ओव्हरमध्ये अजय चेतन भोईर नवीन फलंदाज वड गोलंदाजी ऑन फलंदाजेडला खेळलाय एक धावी ते कम्प्लीट होईल दुसरा धावेचा प्रयत्न होईल असं दुसरी धाव देखील प्रयत्नामध्ये पूर्ण होते है। दोन धावा ऍड होतील आता समीकरण आहे दोन चेंडू पाच धावा या बॉलवर एक मोठा फटका या बॉलवर कमीत कमी एक सिंगलची आवश्यकता आहे टीम जॉय कुमार साईड स्पोर्ट्स कारबावला परंतु काय सामना रंगलाय पस्तीस धावा डिफेंड करायच्या होत्या पस्तीस धावा करायच्या होत्या खारबावला परंतु सध्या जर पाहिलं तर अजूनही विजय गुलदस्त्यामध्ये कोणता संघ जिंकला हे कोणीच सांगू शकत नाही क्रिकेट हा किती अद्भुत आहे आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटचा रंगारंग सोहळा केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक सुकेश टाकी आणि निलेश पाटील यांची ही स्पर्धा दोन बॉल पाच धावा हो पर्फेक्ट यरकर एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय अंडर थ्रो येतोय दुसऱ्याही धावेचा प्रयत्न सुरू झालाय दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल असं दिसतंय दोन कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिसरी देखील पूर्ण होईल का तिसरी कंप्लीट चौथ्या धावेचा प्रयत्न होईल आणि इथे मात्र रन आउट होईल का हे अंपायर सांगतील टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे तीन तर कंप्लीट झाल्यात हे नक्की आहे नाट्यमय नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालेला आहे अक्षरशः ड्रामा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि या सामन्याचा आनंद लुटत असताना सुखेश दादा डाकी यांची सुकन्या भूमी देखील आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावर ना अच्छा मॅच काय हो सामना इथे रंगलाय अफलातून मॅच प्रेक्षकांना पाहिजे अशी मॅच भूमी संध्या आपल्याला पाहायला मिळते बॅटर आऊट आहे तीन धाबा कम्प्लीट आहेत बॅटर आऊट आहे आणि नवीन फलंदाज येईल आता आहे मागे होता त्या लाईन पासून योग्य निर्णय टी व्ही एम्पायरची मदत घेण्यात आली धावा मिळालेल्या आहेत तीन आणि आता समीकरण आहे एक बॉल दोन धावा कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा सर्वात महत्वाचा नियम आहे म्हणजेच सामना बरोबरीच सुटला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केलेली आहे तो संघ विजेता असेल म्हणजेच या दोन धावा बनवाव्याच लागतील सामना जिंकण्याकरिता पळून काढल्या धाव सुरू होती थ्रो येत होते एका बाजूने कधी दुसऱ्या बाजूला थ्रो जात होता आणि अशा परिस्थितीमध्ये तीन धावा या पळून घेतलेल्या आहेत आणि आता समीकरणे एक बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता सामना कोण जिंकेल इथे पोगाव की त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळत असताना साई स्पोर्ट्स खारबाव जेनुमान पोगा विरुद्ध कुमार, साई स्पोर्ट्स कारबाव या दोन टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण लढत तो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल नॉकआउट स्टेजमध्ये ही संपूर्ण स्पर्धा रंगत असताना तुषार जास्त वेळ घेऊ नका प्लीज फिल्डिंग लावून घ्या आणि खेळपट्टीवर तर कृपया मीटिंग घेऊ नका चला लगेच फिल्डिंग लावून घ्या तीन धाबा इथे पळून काढलेल्या आहेत मी विचार करत होतो एखादी आली तर मात्र शेवटच्या बॉलवर चार राहतील परंतु इथे तीन आल्यात परंतु एक गोष्ट चांगली झाली आहे की नवीन बॅटर आलाय स्ट्राईकिंग इंडला पोगावच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या बाजूला जर एक गोष्ट तुम्ही पाहिली तर दोन धावा इथे घ्याव्याच लागतील किंवा एखादा मोठा फटका मारावा लागेल खारबाव टीमला जर विजयाचा जल्लोष साजरा करायचा असेल तर काय सामना रंगलाय प्रेक्षकांचा सा पैसा वसूल सामना तुमच्या समोर इथे रंगत असताना केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामधली ही महत्वपूर्ण लढत धावा झाल्या तेतीस आठ फलंदाज बाद पस्तीस धावांचं लक्ष होतं एका बॉलमध्ये दोन धावा करायच्यात आणि नवीन फलंदाज दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय नितेश पाटील ज्या नितेशने या अगोदर चौथं षटक टाकलं होतं त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त चार धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी चांगली केली आहे नितेशने परंतु फलंदाजीमध्ये तो दोन धावा करू शकतो का त्या दोन धावांचं मोल आजच्या सोन्याच्या भावापेक्षाही जास्त आहे शेवटचा बॉल शेवटच्या बॉलमध्ये दोन धावा प्रतिष्ठा पणाला लागली आहे दोन्ही गावांची अनेक मान्यवर दोन्ही गावांतले सामन्याचा आनंद घेत असतील त्यांचाही स्वागत आहे शेवटचा एक बॉल एका बॉलमध्ये दोन धावांची आवश्यकता सामना कोण जिंकेला जुनी गुलदस्त्यात हा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर शेवटचा एक मिनिट तुमच्या समोर देईल कौतुक व्हायला पाहिजे अजय वर्डच आणि सा। सामना जर आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे दोन्ही टीमच्या समर्थनासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत अफलातून मॅच रंगतदार लढत तुमच्या भेटीला आली आहे शेतरक्षणाची सजावट चला तुषार जास्त वेळ घेऊ नका मॅच चा रिदम तोडू नका ही नम्र विनंती लास्ट बॉल लास्ट बॉल चा शिल्लक आहे लास्ट बॉल मध्ये धावा करायचे आहेत दोन कंपल्सरी टार्गेट चेस फलंदाज आहे नितेश पाटील समोर गोलंदाज आहे अजय वड अकराच्या चार। अकरा खेळाडू शेतरक्षणाची सजावट करतात लास्ट बॉल शेवटचा बॉल बीट झालाय फलंदाज आणि इथे मात्र सामना जिंकलाय टीम जे हनुमान पोगावने कॅप्टन तुषार शेळकेचा आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इथे एक भव्य विजय पस्तीस धावा डिफेंड केल्यात काल देखील एक खारबावचा संघ पराभूत झाला या स्पर्धेमध्ये नानकरने त्यांना पराभूत केलं आणि आज आपण पाहतोय पोगाव संघाने पराभूत केलंय जॉय कुमार साईड स्पोर्ट खारबावला म्हणजेच काय या मॅचचा मॅन ऑफ पुरस्कार आता देऊया आकाश पाटील ठरलाय या मॅच हिरो ज्याने दोन ओव्हरमध्ये चार धावा देत असताना चार विकेट घेतल्या आकाश ठरतोय कमालीची मैच, कमालीची मॅच मॅच या ठिकाणी रंगली दहा धावा असं समीकरण एक वेळ येऊन ठेपलं होतं तेव्हा वाटत होतं सामना एकतर्फी सुरू आहे परंतु जबरदस्त कमबॅक जबरदस्त बाउन्स बॅक पाहायला मिळाला पोगाव संघाकडून आणि अक्षरशः इतिहास रचलेला आहे पस्तीस धावा त्यांनी डिफेंड केलेल्या आहेत पाच ओव्हरच्या मॅच मध्ये केंद्रीय राज्यमंत्री